अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याच्या मधपाळ योजनेत जामनेर तालुक्यातील ढालशिंगे येथील विद्यानंद अहिरे यांची निवड करण्यात आली आहे। प्रगतिशील मधपाळ विद्यानंद सुखराम अहिरे यांची या सर्व अटी पूर्ण केल्याने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवड करण्यात आली आहे। यात त्यांना 50 मधपेट्या व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी सहाय्यक ग्रामोद्योग अधिकारी बाळकृष्ण पाटील, कनिष्ठ सहाय्यक खादी ग्रामोद्योग अधिकारी रुपेश पाटील तसेच इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। विद्यानंद अहिरे हे गेले 15 वर्षांपासून राज्यभरात मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करीत आहेत। त्यांच्या राजस्थान व हरियाणा राज्यात 200 वर मधपेट्या असून त्यापासून त्यांना चांगलेच उत्पन्नही मिळते। शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा जोडधंदा करावा, यातून उत्पन्न घेऊन आपले जीवनमान सुधारावे, यासाठी मधुमक्षिका पालनासाठी सरकारची योजना आहे। प्रत्येक जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योग कार्यालयाकडे लाभार्थ्यांचे अर्ज येऊन ही योजना राज्यात प्रथमच राबवली गेली आहे। यात प्रगतिशील मधपाळ, वैयक्तिक मधपाळ आणि विशेष छंद प्रशिक्षण असे 3 गट करून मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते आहे। प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी महाबळेश्वरला 20 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते। त्यांना 50 पेट्या घेणे बंधनकारक असते। तसेच 2,56,000 रुपयांचे हे साहित्य असले तरी यावर 50% अनुदान दिले जाते। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।